फायनान्स कंपनीचे कर्ज वसुली करणाऱ्या तिघांच्या त्रासामुळे जगण्यापेक्षा विशाल सुरेश दबडे वय छत्तीस यांनी पेटवून घेतले त्यातच त्यांचा मृत्यू झालाय त्याला त्रास देणाऱ्या फायनान्स कंपनीच्या स्टाफच्या विरोधात विशालची सावत्राई सुनीता सुरेश दबडे वय पन्नास राहणार बोलवाड जमादार प्लॉट यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दिली फिर्यादी यांचा सावत्र मुलगा मयत विशाल दबडे यांनी एम डी पी फायनान्सचे कर्ज काढलं होतं त्या कर्जाच्या वसुलीसाठी या फायनान्स कंपनीच्या स्टाफने मयत विशाल यांच्याकडे तगादा लावला होता हे तिघे वसुली अधिकारी मयत विशाल दबडे यांना त्रास देत होते याच त्रासाला कंटाळून मयत विशाल यांनी स्वतःचे जीवन संपवण्याचा निर्णय घेतला त्यावेळी ते सांगलीत श्रेयस लॉजवर रूम नंबर दोनशे चार वरती थांबले होते स्वतःला आगीच्या हवाली करण्याआधी त्यांनी एक चिठ्ठी लिहिली तिघांनी मला खूप त्रास दिलाय त्यांना शिक्षा झालीच पाहिजे हे तिघेजण खोटे बोलून पैसे काढतात अशा मजकुराची चिठ्ठी लिहून त्यावर सही करून मयत विशाल याने स्वतःच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेऊन आत्महत्या केली